नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपले सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पोटॅशियम सोनेट म्हणजे काय, त्याचा फायदा कशा प्रकारे होतो, त्याचा योग्य वापर कसा आणि केव्हा करावा हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सर्वात आधी हे पोटॅशियम सोनेट काय असते हे पाहूया। पोटॅशियम सोनेट हे 100% पाण्यात विरघळणारे विद्राव्य खत आहे। यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियमचे डबल सल्फेट साल्ट आहे आणि हे खत जमिनीतून ड्रीपद्वारे किंवा फवारणीतूनसुद्धा देता येते। यात 23% पोटॅश, 10% मॅग्नेशियम आणि 15% गंधक या प्रमाणात ही अन्नद्रव्य असतात। हे विद्राव्य खत आपण पिकांच्या किंवा फळांच्या पक्वतेच्या काळात याचा वापर करतो, कारण यामध्ये पीक पक्वतेच्या काळात आवश्यक आणि महत्त्वाचे पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर हे 3 घटक पिकांना पाहिजे त्या प्रमाणात समाविष्ट केलेले आहेत आणि त्यामुळे पिकांची अधिक जलद गतीने आणि निरोगीपणे वाढ होते आणि त्यामुळे आपल्याला चांगल्या गुणवत्तेचे व अधिक उत्पादन मिळते। चांगल्या गुणवत्तेचा माल व अधिक प्रमाणात उत्पादनासाठी पिकांना मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची गरज असते। फळांचा आकार, त्यांची चव, त्यांचा कलर, त्यांची चमक, त्यांची भर, वजन, त्यांची साठवणूक करण्याचा काळ या सर्वांशी पिकांच्या एकूण उत्पादनाशी संबंध येतो। या सर्व गोष्टी साध्य झाल्या तर नक्कीच आपल्याला चांगले उत्पादन मिळेल। या सर्वांसाठी पिकांना पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फरची जरूरत असते। तर आता हे 3 घटक कशाप्रकारे काम करतात, त्यांचे कार्य काय असतात ते थोडी सविस्तर माहिती बघूया। पोटॅशियमचे पिकातील कार्य काय आहेत ते बघूया। पीक पक्वतेच्या काळात आवश्यक असणारे शुगर आणि स्टार्च यांचे योग्य प्रमाणात पिकांना मिळाले नाही तर त्यांचा वाईट परिणाम त्यांच्या गुणवत्तेवर दिसून येतो। पोटॅशमुळे हे शुगर आणि स्टार्चची फॉर्मेशन योग्य प्रकारे होते आणि त्याची गुणवत्ता सुधारते। एन्झायमॅटिक रिॲक्शन सक्रिय करण्याचे काम पोटॅश करते, म्हणजे शुगर आणि स्टार्च यांचे क्रिया अधिक जलद गतीने करून त्यांना सक्रिय करण्यास मदत करते। पेशी भित्तिका बांधण्याचं काम पोटॅश करत असते। लीफ स्टोमॅटा, जसे की आपण चित्रात पाहतात, ते उघडे करण्याचे काम नियमितपणे करणे हे पोटॅशचे काम आहे। पाण्याची कमतरता असल्यास त्याची उणीव पिकाला भासू देत नाही। त्याचबरोबर हिवाळ्यातील वाढती थंडी याचा वाईट परिणाम होत नाही। रोगप्रतिकारक शक्ती संपूर्ण पिकाची वाढते। त्याचप्रमाणे गुणवत्ता उत्पन्न तयार झालेला माल जास्त काळ टिकून राहतो। हे झाले आता पोटॅशियमचे कार्य। आता मॅग्नेशियमचे कार्य काय आहेत ते बघूया। मॅग्नेशियममुळे पिकातील प्रकाश संश्लेषण क्रिया ही सुधारली जाते। पिकातील क्लोरोफिलमध्ये वृद्धी करून पीक हिरवगार बनविते। पोटॅशियम पेशीभित्तिका बांधण्याचे काम करते, परंतु मॅग्नेशियम त्याच पेशीभित्तिकांना मजबूत करण्यास मदत करते आणि त्यामुळे झाडांची मजबूती वाढते। पिकांची अन्नद्रव्ये उचल करण्याच्या प्रक्रियेला मदत करतेच, त्याचबरोबर त्यांची उपलब्धताही करून देते। बियाणे उगवण्याची, फुले व फळांची निर्मिती करण्याची सुधारणा करण्याससुद्धा मॅग्नेशियम करते। सल्फरचे पिकातील कार्य बघूया। नत्र, स्फुरद, पालाश यानंतर चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे सल्फर आहे। सल्फर हे अमिनो ॲसिड, एन्झाईम आणि पिकांना आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन्सची बांधणी करण्यास मदत करते। विशेषतः ज्या पिकात तेलबिया असतात त्यामध्ये तेलाचा अधिक समावेश करण्यास, त्यांना प्रोत्साहन देण्यास सल्फर मदत करत असते। सल्फर हे पिकांसाठी नायट्रोजनसोबत समन्वय करून उपलब्ध करून देण्याचे कार्य करते। सल्फर पिकांच्या आणि शेंगांच्या मोनोड्यूलमध्ये क्लोरोफिल तयार करण्यास मदत करते। हे झाले सल्फरचे कार्य। तसेच ज्या पिकांना फळे लागतात त्यांना फळवाढीच्या काळात, भाजीपाला पिकांसाठी फळवाढ व तोड्याच्या काळात, ऊस लागवणीनंतर 6 महिन्यांनी, त्यानंतर कांद्यासाठी रोपे लागवणीनंतर 2 ते 2.5 महिन्यांनी व बटाट्यासाठी भर देताना आणि आले हळदीसाठी 5व्या महिन्यानंतर हे आपण वापरू शकतो, किंवा या काळात दर 12 ते 15 दिवसांनी 2 फवारण्या कराव्यात। कापूस पिकामध्ये फुले लागल्यानंतर बोंडे तयार होण्यास सुरुवात होईल अशा काळात 15 दिवसांनी आपण याचे 2 वेळेस फवारणी करू शकतो। आता याचा वापर कसा करावा ते बघूया। जमिनीतून देताना फळे व भाजीपाला पिकासाठी फळांचे सेटिंग झाल्यावर 1 x 25 किलो एकदा द्यावे। त्यानंतर ड्रीपद्वारे द्यायचे असल्यास फळे व भाजीपाला पिकांच्या
पक्वतापूर्व तसेच तोड्याच्या काळात एकरी 3 ते 5 किलो दर आठवड्याला 4 ते 5 वेळा सोडून देता येते. फवारणीतून द्यायचे असल्यास फळे व भाजीपाला पिकांच्या पक्वतापूर्व तसेच तोडग्याच्या काळात हे आपण देऊ शकतो. फवारणीतून देताना 1 किलो प्रति एकर किंवा 1 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून देता येते. याची किंमत जवळपास 150 ते 200 रुपये प्रति किलो असते. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाधनचे फ्लॉवरिंग स्पेशल पाहिले, त्याची किंमत जवळपास अंदाजे 200 रुपये प्रति किलो असते. आता पोटॅशियम शुनाईट कोणत्या पिकांना वापरतो ते बघूया. तर द्राक्ष, डाळिंब, केळी, सफरचंद, संत्रा, टमाटे, बटाटा, कांदा, मिरची, चहा, कॉफी, रबर, मसाले पिके, ऊस, कापूस, सोयाबीन, भुईमूग, डाळी, तेलबिया, फुले, लिंबू या पिकांसाठी आपण पोटॅशियम शुनाईट वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपण पोटॅशियम शुनाईटची संपूर्ण माहिती पाहिली. आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यामुळे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद मंडळी.